कृषी विभागातर्फे राज्यस्तरीय एक दिवसीय सोयाबीन परिषदेचं आयोजन लातूरमध्ये करण्यात आलं होतं. कृषी मंत्री दादा भुसे, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांची या सोयाबीन परिषदेसाठी प्रमुख उपस्थिती होती. मराठवाड्यात पावसानं उघडीप दिल्यानं लातूरसह अनेक जिल्ह्यात सोयाबीनचं पीक करपू लागले आहेत. याबाबत कृषी मंत्री दादा भुसे यांनी विचारलं असता त्यांनी पावसाअभावी करपू लागलेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देखील दिलेत. आपण बघितलं असेल की जगाच्या पाठीवर सोयाबीनचं जे काही उत्पादन होत आहे त्याच्या 6% उत्पादन आपल्या देशामध्ये होत आहे. महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर यापूर्वी कापूस 1 क्रमांकाचं पीक होतं. चालू वर्षाला कापूसला ओव्हरटेक करून सोयाबीन आता 1 क्रमांकाचं क्षेत्रव्यापी महाराष्ट्राचं पीक त्या ठिकाणी बनलेलं आहे. आणि म्हणून या सोयाबीन पिकाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना 2 पैसे जास्तीचे कसे मिळतील. आणि म्हणून ही सोयाबीन परिषद आज आपण लातूर इथे आयोजित केलेली आहे. दिवसभर या क्षेत्रातले बियाण्याच्यापासून तर प्रोसेसपर्यंतचे वेगवेगळे जे काही टप्पे आहेत या टप्प्यांवर त्या क्षेत्रामध्ये काम करणारे तज्ज्ञ असतील, शास्त्रज्ञ असतील, शेतकरी बांधव असतील, त्यांचे अनुभव, त्यांच्या अपेक्षा या सर्व गोष्टींचं विचारमंथन आज दिवसभर या ठिकाणी होणार आहे. आणि हा एक प्रयोग आहे आणि याच्यातनं जे काही सारांश याचा पुढे येईल त्या सारांशावर येणाऱ्या कालावधीमध्ये कृषी विभाग आणि शासनाच्या वतीने कामकाज केलं जाईल. लातूर जिल्हा राज्यातील सोयाबीन उत्पादक जिल्हा आहे, त्यामुळे लातूरला सोयाबीन संशोधन केंद्र उभारण्याची जुनी मागणी असून याबाबत सकारात्मक विचार करू असे दादा भुसे यांनी स्पष्ट केलं. येत्या काळात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल करण्याच्या उद्देशानं राज्यस्तरीय सोयाबीन परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. केंद्र सरकारनं सोयाबीन आयात केल्यामुळे सोयाबीनचे दर 2000 रुपयांनी कोसळल्याचंही ते यावेळी म्हणाले. न्यूज 15 मराठीसाठी रमेश लोंढे, लातूर.